ओके, स्टार्ट करूया आपण. टुडे वी सी दी एक्सरसाइज नंबर 6, दॅट इज स्टडी ऑफ क्रीम सेपरेटर अँड सेपरेशन्स ऑफ क्रीम. लेट्स सी दी फर्स्ट वन, इंट्रोडक्शन्स ऑफ दिस वन. अ क्रीम सेपरेटर इज यूज्ड टू सेपरेट द मिल्क फ्रॉम फॅट फ्रॉम मिल्किंग क्रीम. दुधापासून जी मलई वेगळी केली जाते आणि ज्या इन्स्ट्रुमेंटनं केली जाते त्याला काय म्हणलं जातं, क्रीम सेपरेटर म्हणलं जातं. क्रीम सेपरेशन इज ब्रॉडली क्लासिफाईड इन टू टू ग्रुप्स. क्रीम सेपरेशन दोन काय प्रकारमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, बाय युजिंग दॅट द ग्रॅव्हिटी सेपरेशन अँड बाय द सेंट्रिफ्युगल सेपरेशन. ओके, ग्रॅव्हिटी सेपरेशन म्हणजे काय, घरामध्ये ज्या वेळेस आपण दूध गरम करतो, गरम केल्यानंतर काय होतं, साई जी असते ती साई काय होती, दुधाच्या वरती येते. आणि सेंट्रिफ्युगल सेपरेशन म्हणजे काय, तर दुधाला काय केलं जातं, 1600 RPM ने काय केलं जातं, रिव्हॉल्व केलं जातं. आणि रिव्हॉल्व केल्यानंतर जी वरची जी क्रीम राहते, ओके, बाय युजिंग दॅट द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी घनता, या घनता ह्याच्यामध्ये काय केली जाते, कन्सिडर केली जाते. आता फॅटची घनता ही 0.97 आहे आणि दुधाची घनता किती आहे, 1.032 आहे. त्यामुळे लाइटर सबस्टन्सेस काय होतो, वरती तरंगतो. त्यामुळे दुधावरची साई काय होती, वरतीची, ती खाली जात नाही. तर मग या गणतेनुसार वरची जी साई राहते 0.97 ला 1600 RPM ने काय केलं जातं, रिव्हॉल्व केलं जातं. रिव्हॉल्व केल्यामुळं 0.97 असल्यामुळे ती एका भांड्यातनं काय होती, विलग होती. तर ह्या मशीनीचं नाव आहे क्रीम सेपरेटर. पुढे बघणारे आपण डिटेल फोटो दिसा. ग्रॅव्हिटी सेपरेशन वर्क्स ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज ऍक्टिंग ऑल द कॉन्स्टिट्युएंट सायमल्टेनियसली व्हेन द मिल्क इज लेफ्ट इन द कंटेनर अनडिस्टर्ब फॉर द सम टाइम. आता सांगितलं तुम्हाला की आपण दूध उकळल्यानंतर आहे असं कॉन्स्टंट ठेवतो. कॉन्स्टंट ठेवल्यानंतर फॅटची साय काय येते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स नुसार वरती तरंगती, लाइटर सबस्टन्सेस हेवियर सबस्टन्सेस खाली येतात. नॉन फॅट मिल्क फ्रॅक्शन बिंग हेवियर दॅन फॅट अज्युम्स अ लोअर पोर्शन वाइल फॅट क्रीम रेझिन सरफेस फ्रॉम द क्रीम लेअर. द सेंट्रिफ्युगल क्रीम सेपरेशन वर्क्स ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, इथं काय, रिव्हॉल्युशन स्पीड नुसार चालतं. हुज मॅग्निट्यूड इज मोर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा ह्याची काय आहे, रिव्हॉल्विंग स्पीड जास्त आहे. द सेंट्रिफ्युगल फोर्स थ्रोज द हेवियर पोर्शन अवे फ्रॉम द सेंटर. ओके, सेंटरपासून हा हेवियर पोर्शन काय करतो, बाजूला सोडतो. दॅट इज द स्कीम मिल्क. अँड सायमल्टेनियसली देअर इज अनदर फोर्स कॉल्ड एज अ सेंट्रिपेटल फोर्स विच ऍक्ट ऑन द लाइटर पोर्शन. ओके, आणि वरच्या साईडला जो हेवियर पोर्शन आहे तो खाली राहतो आणि वरच्या साईडला वरच्या पॅन मधनं जो लाइटर सबस्टन्सेस क्रीम आहे तो काय होतो, वरच्या पॅन मध्ये जातो आणि मग तिथून आपल्याला काय होती, क्रीम बाहेर मिळते. देन प्रिकॉशन इज देअर वाईल डिसमेंटलिंग, प्लेस ऑल द पार्ट ऑन रबर मॅट. ओके, क्रीम सेपरेशन झाल्यानंतर मशीनला पूर्णपणे काय करावं लागतं, आपले सगळे पार्ट काढावे लागतात आणि धुवावे लागतात. त्यासाठी चांगल्या एका कागद रबर मॅटवर ठेवा किंवा तुमच्या चांगल्या कपड्यावरती पार्ट ठेवा. वाईल रिपीटिंग द बाउल सी दॅट द रबर गॅस्केट इज प्लेस प्रॉपरली इन दिस ग्रो. ज्यावेळेस तुम्ही हे सगळे पार्ट परत मशीनीला लावणार आहे त्यावेळेस ती फिटिंग व्यवस्थित झालेलं आहे का नाही, प्रत्येक होलमध्ये व्यवस्थित झाले का नाही हे बघायचं आहे. इन केस द क्रीम सेपरेटर व्हायब्रेट्स ड्युरिंग रनिंग, स्टॉप द ड्रायव्हिंग मेकॅनिझम व्हेन द सेपरेटर कम टू रेस्ट, फाइंड आउट द कॉजेस ऑफ व्हायब्रेशन. जर ज्यावेळेस क्रीम सेपरेशन करत असताना मशीन जर व्हायब्रेट जास्त होत असेल तर मशीन थांबवा, थांबल्यानंतर का व्हायब्रेट होते हे जे कारण शोधायचे. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस वन एक्झरसाइज, फर्स्ट वन टू नो द डिफरंट पार्ट्स ऑफ क्रीम सेपरेटर. क्रीम सेपरेटरचे वेगवेगळे पार्टची माहिती घ्यायची आहे. देन स्टडी द कन्स्ट्रक्शनल फीचर्स ऑफ क्रीम सेपरेटर. क्रीम सेपरेटर कसा बनवला जातो, कसं त्याचं वर्किंग होत आहे. अँड अंडरस्टँड द फंक्शन्स ऑफ पार्ट्स ऑफ क्रीम सेपरेटर, त्या प्रत्येक पार्टचं फंक्शन काय. ओके, द ग्रॅव्हिटी सेपरेशन अँड सेंट्रिफ्युगल सेपरेशन आता आपण तुम्हाला सांगितलं. आता सेंट्रिफ्युगल सेपरेशन मध्ये वेगवेगळे पार्ट येतात, त्यामध्ये मोटर आहे, ड्रायव्हिंग मोटर आहे, ऍक्सिस आहे, सेपरेटर बाउल आहे,
क्रीम स्पाउट आहे, स्किम मिल्क स्पाउट आहे, म्हणजे काय क्रीम, त्याला म्हणजे क्रीम पॅन, स्किम मिल्क पॅन, देन रेग्युलेटिंग फ्लोट, ओके वरती फ्लोट आहे, फॉसेट आहे म्हणजे टँक आहे, ओके सप्लाय कॅन आहे, असे वेगवेगळे याच्यामध्ये पार्ट असतात. त्यानंतर तीन प्रकारच्या डिस्क पाहायला मिळतात, ओके बॉटम डिस्क, मिडल डिस्क, टॉप डिस्क, क्रीम स्क्रू, त्यानंतर टॉप बाउल, इंटरमिडिएट डिस्क, वेगवेगळ्या डिस्क ह्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल सेपरेशन मध्ये पाहायला मिळतात. लेट सी दिस वन, दिस वन इज अ क्रीम सेपरेटर, हे आहे क्रीम सेपरेटर मशीन, ओके त्याच्यामध्ये एक एक पार्ट मी सांगतो तुम्हाला. हे जे वरचं जे आहे त्याला म्हणलं जातं फॉसेट किंवा मिल्क टॅन टँक, फॉसेट किंवा मिल्क टँक. जर हा टॅप आहे ह्याला म्हणलं जातं सप्लाइंग टॅप, सप्लाइंग टॅप. त्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला ह्याला म्हणलं जातं फ्लोट चेंबर, ह्याला काय म्हणलं जातं फ्लोट चेंबर. तर ह्याच्यामध्ये एक थाळी असती त्याला काय म्हणलं जातं फ्लोट म्हणलं जातं, की ही तरंगत असती, लक्षात आलं. आता तरंगत फ्लोट टाकण्याचं कारण काय आहे की दूध जर एकदम जर आपण जर सोडलं तर तेवढ्या घर्षणमधनं क्रीम बाहेर येणार नाही, त्यामुळे हळूहळू सोडायसाठी याच्यामध्ये काय केली जाती थाळी ह्याच्यामध्ये टाकली जाते, त्याला म्हणलं जातं फ्लोट. आणि या फ्लोटच्या कव्हरिंग हे जे मटेरियल आहे ही, म्हणून याला काय म्हणलं जातं फ्लोट चेंबर म्हणलं जातं. त्यानंतर हा वरचा जो पॅन आहे ह्याला म्हणलं जातं क्रीम पॅन, ओके आणि जो खालचा जो पॅन आहे ह्याला म्हणलं जातं स्किम मिल्क पॅन, ओके. आणि ह्याच्या आतमध्ये काय असतंय ही हँडल दिसते, तर ह्याच्यामध्ये बघा हे जे आहे ही बाउल असेंब्ली आहे, ओके बाउल असेंब्लीमध्ये हे जो खालचा आहे त्याला काय म्हणलं जातं बाउल बेस म्हणलं जातं. बाउल बेस वरती हे तर डिस्क आहे तीन प्रकारचे, तर पहिले डिस्क असती त्याला म्हणलं जातं बॉटम डिस्क, त्याच्या मध्ये डिस्क असं बॉटम डिस्क क्रीम सेपरेटरला एकच असती, टॉप डिस्क सुद्धा एकच असतात, आणि मिडल इंटरमिडिएट डिस्क आहेत किंवा त्याला मिडल डिस्क सुद्धा म्हणलं जातं, ह्या 15 ते 16 असतात, ओके. इथं बॉटम डिस्क असती, त्याच्यावरती मिडल डिस्क, त्याच्यावरती टॉप डिस्क, टॉप डिस्क झाल्यानंतर पुढे येतं बाउल हुड, ओके म्हणजे ह्या सगळ्याला काय करणार पॅक करणार, त्याच्यावरती तो स्क्रू, ओके त्याला क्रीम स्क्रू सुद्धा म्हणलं जातं. आणि मग वरचं हे फॉसेट मध्ये इथं आतमध्ये अटॅच होतं आणि मग हे दूध ह्यामध्ये सोडलं जातं, ओके. दिस वन इज अ हे डायग्राम बघा, प्रत्येकाचं फंक्शन आपण बघूया, ओके. आता पहिल्यापासून जाऊया आपण इथं, बाउल बेस विथ सेंट्रल ट्यूब, बाउल बेस आहे हा विथ सेंट्रल ट्यूब आहे, ह्याच्यावरती काय होतं हा रबर रिंग आहे जेणेकरून बाउल आपला हल्ला नाही पाहिजे, ओके. देन नेक्स्ट वन, त्याच्यावरती दुसरा पार्ट आहे तो डिस्ट्रीब्युटर, दुसरा पार्ट आहे हा नॉचेसचा आहे, ह्याला म्हणलं जातं डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटर काय करतो तर डिस्ट्रीब्यूट द थ्री टाइप्स ऑफ द डिस्क, तीन प्रकारच्या डिस्कला काय करतो हा डिवायडेशन करतो, बॉटम डिस्क, मिडल डिस्क आणि टॉप डिस्क, ओके. या डिस्क आहेत इथं बघा, इथं डिस्क दिलेल्या आहेत, ओके. डिस्क मध्ये सगळ्यात खालची जी थाळी असती त्याला म्हणलं जातं बॉटम डिस्क, ओके. आणि याच्या मधल्या थाळी आहेत ह्याला म्हणलंय इंटरमिडिएट डिस्क, त्यानंतर ही इथं थाळी दिसती वरची ह्याला म्हणलं जातं टॉप डिस्क. टॉप डिस्क वरती असे नॉचेस वगैरे नसतात, इथं ओरिफाईज असतो, इथं दिसतं हा छोटा ओरिफाईज, इथून काय होतं क्रीम बाहेर निघती, त्याला म्हणलं तर टॉप डिस्क. बॉटम डिस्क आणि टॉप डिस्क ह्या क्रीम सेपरेटर मध्ये फक्त ओनली वन इन द नंबर एकच असते, ओके. त्यानंतर हे सगळं कसं बसतं, आता ह्याच्यावरती इथं हा डिस्ट्रीब्युटर बसणार, इथं मध्ये डिस्ट्रीब्युटर वरती ह्या डिस्क बसणार, डिस्क वरती ही टॉप डिस्क बसणार, आणि टॉप डिस्क मग ह्याच जाणार कुठं बाउल हुड मध्ये, हा बाउल हुड आहे. आणि इथं इथं बी ओरी पाहिजे, हा ओरी पाहिजे इथं जाऊन काय करायचं आहे आतमधनं मॅच करायचं आहे. मॅच केल्यानंतर ही पूर्ण असेंब्ली इथं बसली जाते. असेंब्ली बसल्यानंतर वरती असा हा इथं नट येत, हा स्क्रू येतो, या स्क्रूला काय करायचं हा जो वरचा नट आहे ह्या नट काय करायचा आहे फिट करायचा आहे. आणि मग ही तुमची असेंब्ली पूर्णपणे फिट झाली. हे फिट झाल्यानंतर मग फिट झाल्यानंतर काय होतं, मग वरचे दोन पॅन आहेत, हे पॅन तुम्हाला वरती लावायचे आहेत आणि मग त्यातनं दूध सोडायचं आहे. देन होल मिल्क एंटर्स इन द इन टू द सेपरेटर बाउल आयदर थ्रू द फॉसेट ऑर रेग्युलेटिंग फ्लोट ऑर डायरेक्टली फ्रॉम द सप्लाय पाईप.
तुम्ही डायरेक्टली सप्लाय पाईपद्वारे सुद्धा सोडू शकता किंवा फ्लोटद्वारे किंवा फॉसेटद्वारे सुद्धा सोडू शकता. विथ द हेल्प ऑफ मिल्क डिस्ट्रीब्युटर मिल्क गेट डिस्ट्रीब्युटेड ओवर द सेपरेटिंग डिस्क इन द फॉर्म ऑफ थिन फिल्म. ओके, त्याच्यामधनं काय होतं तर दूध दुधामधनं फॅट बाजूला केल्यामुळं लो फॅटचं म्हणजे एकदम पातळ असं पाण्यासारखं दूध काय होतं बाहेर येतं. द बाउल रिव्हॉल्व्स ऍट स्पीड ऑफ 3000 to 5000 RPM. 3000 to 5000 रिव्होल्युशन पर मिनिट. RPM म्हणजे काय? रिव्होल्युशन पर मिनिटला एवढी मोटर काय करत असती? फिरत असते. अँड द सेंट्रिफ्युगल फोर्स इज जनरेटेड विच आउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू विच सेपरेटेड स्किम मिल्क इज बिंग हेवियर टुवर्ड्स द पेरिफेरी. त्यामुळं ह्या रिव्होल्युशनला काय होतं तर जड मटेरियल जी स्किम मिल्क येलो फॅटचं दूध आहे ते खालच्या फॅनमध्ये बाय खालच्या पॅनमधनं काय होतं बाहेर येतं, कारण का त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही 1.066 आहे स्किम मिल्कची, आणि फॅटची घन फॅटची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही 0.97 आहे. त्यामुळे फॅट काय त्यामुळे वरची क्रीम म्हणजेच फॅट काय होतो वरच्या पॅनमधनं बाहेर येतो. ओके, आणि स्किम मिल्क काय होतं खालच्या पॅनमधनं बाहेर येतं. द क्रीम इज बिंग लाइटर कम्स टुवर्ड्स द सेंटर. ईच सेपरेटिंग डिस्क हॅव होल्स थ्रू द क्रीम स्क्रू. द क्रीम गेट्स कलेक्टेड सेपरेटली विथ द हेल्प ऑफ क्रीम स्पाउट. द स्किम मिल्क इन दिस इनर वॉल ऑफ दिस बाउल टॉप ॲज इट इज बिंग सेपरेटेड बाय द इंडिव्हिज्युअल डिस्क विच अल्टिमेटली कम्स आउट थ्रू द स्किम मिल्क ओपनिंग प्रोव्हाइडेड ॲट द टॉप. मी आता सांगितलं की तुम्हाला की घनता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीनुसार काय होतं, आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये बघा जड पदार्थ असतो तो खाली येतो आणि लाइटर सबस्टन्सेस काय होतो वरती तरंगतो. तसंच इथं आहे ही 1.066 ही घनता स्किम मिल्कची आहे आणि फॅटची घनता ही तुमची 0.97 आहे. त्यामुळं काय होतं त्याला ग्रॅव्हिटेशनल आपण सेंट्रिफ्युगल फोर्स दिला, सेंट्रिफ्युगल फोर्स दिल्यानंतर जे जड मटेरियल आहे ते जड मटेरियल काय होतं खाली राहते. त्यामुळे खालच्या पॅनमधनं स्किम मिल्क बाहेर येतं आणि वरच्या पॅनमधनं तुम्हाला क्रीम पाहायला मिळते. इट इज अ रिक्वायरमेंट क्रीम सेपरेटर स्पॅनर सेट स्क्रूड्रायव्हर बाउल देन डिस्क ट्रान्सफर रॉड वेगवेगळे आपल्याला इन्स्ट्रुमेंट गरजेचे आहेत. देन नेक्स्ट देर इज अ सेपरेशन ऑफ द क्रीम. ओके, टू एम काय उद्दिष्ट आपले टू गेट अक्वाइंट विथ द वर्किंग ऑफ द क्रीम सेपरेटर टू सेपरेट द क्रीम फ्रॉम द मिल्क टू फाइंड आउट द परसेंट इफिशियन्सी अँड वर्किंग कॅपॅसिटी ऑफ द क्रीम सेपरेटर. रिलेवंट इन्फॉर्मेशन द प्रिन्सिपल मेकॅनिझम ऑफ क्रीम सेपरेशन हॅज बीन एक्सप्लेन इन द आयदर सब युनिट इन ऑर्डर टू अकॉम्प्लिश द सेपरेशन फिनॉमिनॉन. The pass through the bowl upon the forces are allowed to result to partitioning of the cream and skim milk. मी आता सांगितलं की तुम्हाला की आपण रिव्होल्युशन स्पीड दिल्यानंतर हेवियर सबस्टन्सेस हे खाली राहणार आहेत आणि लाइटर सबस्टन्सेस वरती राहणार आहेत. त्यामुळं ह्याला आपण काय करू शकतो ह्या सेंट्रिफ्युगल फोर्स देऊन आपण दोन्ही जे कंटेंट आहे ते बाहेर काढू शकतो. The precaution, the machine should be fitted on the strong and level foundation to avoid the jerks and vibration. The cream separator ची मशीन आहे प्लेन लेवल सरफेस वरती ठेवायची आहे जेणेकरून व्हायब्रेशन होऊ नये. त्यानंतर बाउल स्पीड हे 5000 to 6000 रेव्होल्युशन पर मिनिट आहे काही चेकिंग करून घ्यायचं आहे. मिल्क शुड बी फ्री फ्रॉम द सेडिमेंट दुधामध्ये कुठल्याही प्रकारचं घाण काळी कचरा वगैरे असू नये. द टेम्परेचर ऑफ मिल्क शुड बी 30 to 40 degrees Celsius. ओके, ज्यावेळेस क्रीम सेपरेशनला आपण दूध हे करतो त्यावेळेस दूध हे आपल्याला 30 to 40 degrees Celsius मध्ये तापवावं लागतं आणि मग ते दूध आपण काय करायचंय क्रीम सेपरेटरच्या मशीनमध्ये काय करायचं आपल्याला टाकायचं आहे. देन ऍपरेटस आता सांगितलं सेंट्रिफ्युगल क्रीम सेपरेटर मिल्क कॅन 30 to 40 liters स्टेनलेस स्टील बाउल विथ कवर weighing balance thermometer hot water bath. Procedure of the weighing: assemble the all parts of bowl and tighten it with the bowl screw nut. आता मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे जे पार्ट आहे सगळं आपण खोललेलं होतं हे सगळं धुवून व्यवस्थित परत काय करायचंय फिट करायचंय. फिक्स द प्रॉपरली असेंबल बाउल इन टू द स्पिंडल ऑफ द क्रीम सेपरेटर. म्हणजे मधला जो बाउल
बाउल बेस आहे, त्या बाउल बेसला हे सगळं काय करून घ्या, फिक्स करून घ्या. पुट द आउटलेट ऑफ स्कीम मिल्क अँड क्रीम ओवर द बाउल ऍट द प्रॉपर प्लेसेस. हा बाउल हुड झाल्यानंतर, आपला बाउल हुड झाला, असेंब्ली फिट झाली, फिट झाल्यानंतर स्कीम स्कीम मिल्क पॅन आणि क्रीम पॅन पूर्णपणे बसवून घ्यायचे मशीनीला. सी द क्रीम ॲट नॉर्मल पोझिशन. पोर अबाउट 5 to 10 liters ऑफ हॉट वॉटर. फ्लश इट आउट थ्रू द सेपरेटर वेन द रनिंग ॲट मॅक्झिमम स्पीड. त्याच्यामध्ये पहिल्यांदा गरम पाणी काय करा, त्याच्यामध्ये जे आपल्या फॉसेटमधनं हळूहळू सोडा, म्हणजे आतमधली असेंबली काय होईल, पूर्णपणे स्टरलाइज होईल, क्लीन होईल. आफ्टर ऑल द वॉटर हॅज रन आउट, पूर्णपणे पाणी निघल्यानंतर वॉर्म द मिल्क टू द सप्लाय कॅन. हे 30 to 40 degrees Celsius काय करा, दूध तापवा. दूध तापवल्यानंतर दिस वन शुड बी सेंडेड ऑर दिस वन शुड बी ट्रान्सफर्ड इन टू दी युअर फॉसेट. फॉसेट मध्ये काय करायचं, दूध तुम्हाला टाकायचंय. टाकल्यानंतर अगेन दॅट टॅप वॉटर टॅप शुड बी स्टार्टेड. मग काय करायचं, नळ सोडून द्या आणि हळूहळू दूध काय करा, त्या फ्लोट चेंबर मधनं सोडायला चालू करा. फ्लोट चेंबर मधनं ज्यावेळे दूध हळूहळू बाहेर खाली असेंब्लीमध्ये जाईल, असेंब्लीमध्ये गेल्यानंतर रिव्होल्युशन स्पीड त्याला काय करेल, 5000 revolution per minute त्याला काय करेल, सेंट्रिफ्युगल फोर्स देईल. सेंट्रिफ्युगल फोर्स दिल्यानंतर लायटर सबस्टन्सेस क्रीम काय होईल, मधल्या सेंटर वरनं वरच्या पॅन मध्ये यायला चालू होईल. आणि हेवियर सबस्टन्सेस दॅट इज अ स्कीम मिल्क, लो फॅटचं दूध, ओके, हे तुम्हाला खालच्या स्कीम खालच्या पॅन मधनं बाहेर यायला चालू होईल. ओके, असं ज्यावेळेस झालं त्यानंतर तुमचं झाल्यानंतर अगेन दॅट द डिसमेंटल ऑफ द युअर मशीन. मशीन काय करा, तुम्ही डिसमेंटल करा आणि पूर्णपणे सगळे पार्ट सगळे काय डिटर्जंटनी धुवून घ्यायचे आहे. आणि वेट इट द क्रीम, 5 to 10 liters दुधामधनं किती तुम्हाला किलो किंवा किती ग्रॅम क्रीम भेटली हे तुम्हाला काय करायचंय, वजन करायचं आहे. ओके, द ऑब्झर्वेशन टेकन इज देअर. द क्वांटिटी ऑफ मिल्क टेकन फॉर द सेपरेशन, किती लिटर दूध घेतलं होतं. टेम्परेचर ऑफ मिल्क व्हाईल सेपरेशन, किती टेम्परेचर आपण आता पहिलं 30 to 40 degrees Celsius. देन फॅट टेस्ट ऑफ द मिल्क, दुधाचं फॅट किती होतं. देन फॅट टेस्ट ऑफ द क्रीम, क्रीमचं फॅट किती होतं. फॅट टेस्ट ऑफ सेपरेटेड मिल्क, स्कीम मिल्कचं फॅट किती होतं. त्यानंतर तुम्हाला किती वेळ लागला. द फॅट लॉस इन सेपरेटेड मिल्क, ओके, किती लॉस झालाय सेपरेटेड मिल्क मध्ये फॅटचा. अमाऊंट ऑफ फॅट ऑप्टेन इन द क्रीम, त्या क्रीम मधनं किती फॅट तुम्हाला मिळलं. अँड परसेंट क्रीम ऑप्टेन, किती त्या दुधाच्या ह्याच्यामध्ये किती परसेंट मध्ये तुम्हाला क्रीम भेटली आपल्याला काढायचं. नेक्स्ट वन प्रॉब्लेम इज देअर, दॅट इज अ वर्किंग कॅपॅसिटी. वर्किंग कॅपॅसिटी ऑफ दिस वन, लेट्स डेफिनेशन इज देअर. द वर्किंग कॅपॅसिटी डिफाईन एज इट इज अ क्वांटिटी ऑफ मिल्क दॅट कॅन बी सेपरेटेड ऑन अ पर्टिक्युलर सेपरेटर इन अ वन हवर. एका तासामध्ये किती लिटर तुमचं दूध काय केलेलं आहे, तुम्ही सेपरेट केलेलं आहे, त्याला म्हणलं जातं वर्किंग कॅपॅसिटी. हे इट इज एक्सप्रेस एज लिटर पर हवर, हे एका तासामध्ये किती लिटर दूध सेपरेट झालं. ओके, एक्झाम्पल दिले बघा, इफ द 10 liters ऑफ मिल्क इज सेपरेटेड इन द 6 minutes, 6 मिनिटांमध्ये जर 10 liters दूध जर तुमचं काय झालं असेल, सेपरेटर सेपरेट झालं असेल, तर कसं आहे फॉर्म्युला, फर्स्ट वन 10 × 6. ओके, इथं काय करायचंय, 10 liters दूध आणि 6 मिनिट, याचा गुणाकार करायचा, 10 × 6 = 60. ओके, 10 × 60 / किती मिनिट लागले, 6, टोटल मल्टिप्लाइड बाय 100 liters per hour, टोटल मल्टिप्लाइड बाय 100 liters per hour. ओके, हे जे झालं, हे जर काढलं तुम्ही तर तुम्हाला निघेल मशीनची वर्किंग कपॅसिटी. देन परसेंट इफिशियन्सी ऑफ सेपरेटर, परसेंट इफिशियन्सी ऑफ सेपरेटर वर्क आउटपुट डिवायडेड बाय वर्क इनपुट, ओके, मल्टिप्लाइड बाय 100. वर्क आउटपुट म्हणजे काय, तर किती तुम्हाला क्रीम भेटली डिवायडेड बाय वर्क इनपुट, किती लिटर तुम्ही दूध टाकलंय मल्टिप्लाइड बाय 100. ओके, हा एक फॉर्म्युला आहे. किंवा दुसरं काय, केजी ऑफ फॅट ऑब्टेन्ड इन द क्रीम डिवायडेड बाय केजी ऑफ फॅट परसेंटेज इन द ओरिजिनल मिल्क. तुमची जी क्रीम बाहेर निघालेली आहे त्या क्रीम मधनं किती क्रीम बाहेर निघाली डिवायडेड बाय किती लिटर दूध तुम्ही टाकलेलं आहे गुणिले 100. दीज आर द परसेंट इफिशियन्सी, एवढा
पर्सेंट इफिशियन्सी आहे आपल्या मशीनची, किंवा एवढ्या पर्सेंटमध्ये क्रीम त्या मशीनमधनं बाहेर येते हे आपल्याला प्रॉब्लेमद्वारे समजतंय. ओके, दिस वन इज अ एक्सरसाइज नंबर 6, इट्स अ स्टडी ऑफ क्रीम सेपरेटर अँड सेपरेशन्स ऑफ क्रीम. काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? ही अशी मशीन येते. ओके, हा जो वरचा पॅन आहे ह्याला म्हणलं जातं क्रीम पॅन, न क्रीम बाहेर येतं, आणि जो खालचा पॅन आहे इथं स्किम मिल्क बाहेर येतं. ओके, इथून हे दूध सोडलं जातं आणि या डिस्कमध्ये काय होतं, गोल गोल फिरतं, रिव्हॉल्व होतं. ओके, काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? असलं तर विचार. अशा प्रकारे बाउल असेंब्ली फिट केली जाते. ह्या बाउल बेस, त्याच्यावर असते रिंग, त्याच्यावर असतो डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटरवर डिस्क, त्यावरती टॉप डिस्क, टॉप डिस्क वरती बाउल हुड, बाउल हुड वरती हा स्क्रू नट. ओके, काय नाही प्रॉब्लेम कुणाला? चालते. ओके, थँक्स अ लॉट.